आई आज पहिल्यांदा तुला सोबत न घेता या वाड्याबाहेर पाऊल टाकते. आता ह्या वाड्यात कोणीही नाहीये म्हणून तू इथे असावंस असं मला वाटतं. तू इथे आहेस ही कल्पनाच माझा प्रवास मला निर्धास्तपणे होऊ दे. मला यश दे. मी जो काही हेतू मनात घेऊन ह्या प्रवासाला निघाले तू तडीस जाऊ दे इतकीच इच्छा. भाजी खूपच छान झाली आहे. खूप दिवसांनी केलीस ना तू ही भाजी? हो, राजाघरातून गेल्यापासून आज पहिल्यांदाच केली. साहजिकच आहे. ही अशी शेवग्याच्या शेंगाची चिंचगूळ घालून केलेली भाजी म्हणजे माझा वीक पॉइंट. आणि मी घरातून गेल्यावर जर तू ही केली असतीस तर तुझ्याच काय कोणाच्याच घशाखाली उतरली नसती. संकेत, तुझ्या आणि राजाच्या आवडीनिवडी अगदी तंतोतंत जुळतात. नाही अग, मी राजाच आहे. तुम्हाला कधी कळणार? देवालाच माहिती. बर वहिनी, तुझी तब्येत कशी आहे ग? माझ्या तब्येतीला काय झालंय? असं काय ग करतेस? कालच मी सदाला आबांना सांगताना ऐकलं तुझ्या प्रेग्नन्सी मध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि हे बघ, तू हे सगळं अंगावर काढून घेऊ नकोस, चांगल्या गायनॅकला दाखवून घे. प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स गायनॅक, हे शब्द तुझ्या वयाला शोभत नाही. संकेत, न शोभायला काय झालं? मी आता लहान थोडीच आहे. 32 क्रॉस केलं मी 2 महिन्यांपूर्वी. खर तर या वर्षीच्या शेतकरी महासंघाच्या सचिव पदाच्या निवडणुकीला उभं राहायचंच मी विचार करतोय. पुरे बाबा पुरे, तुला काय करायचंय ना ते कर. जो सगळं बोलणं ऐकून ना डोकं फिरायची वेळ आली आहे माझी. बरं, तुला भाजी हवी आहे का थोडी? हा थोडी चालेल. बरं वहिनी, नेहा कुठे आहे ग? नेहा तिच्या खोलीत बसली आहे, तिच्या केसचा स्टडी करत. हेच मला तिचं हेच आवडत नाही. सारखं आपलं काउन्सिलिंग, नवऱ्याचा वेळ पण आपला काउन्सिलिंगलाच द्यायचा. आता मला तिच्याशी बोलायला लागणार. प्रवास फिटू दे अंतर, पावलांचे जुळो काट्यांशी मैतर. चालू दे प्रवास. कुठे आलो आपण? ही जागा माझ्यासाठी अनोळखी आहे. पावलांचे जुळो. यानंतर येणार प्रत्येक वळण, प्रत्येक रस्ता अनोळखी असणार आहे तुझ्यासाठी. एका सम मनाचे असू दे पोलाद खंबी. दरवाजा आणि जात मध्ये. तुम्ही नाही? नाही, माझी मर्यादा इथपर्यंतच आहे. मी नाही आतमध्ये येऊ शकत, पण तू जा. या पुढच्या प्रवासाची तुझी सुरुवात इथूनच होणार आहे, त्यासाठी तुला शुभेच्छा. पण काही काळजी करू नकोस. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज भासेल तेव्हा तेव्हा मी हजर असेल. मी आलेच.
झालेला दिसतोय तुमच्यात, पण खरंच खूप छान आवडला मला. बसा ना तुम्ही. हो, फक्त एक सांगू का, तुम्ही साडीवर ब्लाऊज आहेत ना ते मॅचिंग घालत चला. आणि हे बघा, या टिकल्या अशा टिकल्या वापरत चला, त्या जास्त शोभून दिसतील तुम्हाला. थँक्यू. घरात दिनेश आणि काका दिसत नाहीये. नाही, बाबा बाहेर फेरफटका मारायला गेलेत. आणि दिनेश कुठे गेलाय काही सांगून गेला नाही. खरं तर कालपासून खूप अपसेट आहे तो. अपसेट आहे का? कोमल आली होती काल, तारीख होती त्यांच्या केसची, पण दिनेश गेला नाही कोर्टात. खूप चिडली होती. तुम्ही काळजी नका करू, मी नंतर फोन करते दिनेशला. ओके, निघते मी. हो, आजकाल काका रोज जातात ना फेरी मारायला? हो, चांगलंच आहे म्हणा, नाहीतरी कॅसेट्स नसल्यामुळे या घरातला विरंगुळाच संपलाय त्यांचा. या विषयावर आता आणखीन चर्चा नकोय. मोरीचा जन्म झाला त्याच दिवशी हे निश्चित झालं होत की हा आजचा दिवस कधी ना कधीतरी उगवणारच. आज उगवलाय, आपण त्याला सामोरे जाऊया. पण बाबा, आम्हाला तुम्हाला गमवायचं नाही बाबा. साऱ्या गावाची भीस्त आहे तुमच्यावर. तुम्ही जर गेलात तर आम्ही कोणत्या तोंडाकडे पाहणार? बघा, मी गेलो तरी गावाच्या कल्याणासाठी कोणी ना कोणीतरी निश्चित उभा राहील. परंतु माझ्या पोरीजवळ माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. तुम्ही असं का म्हणता? मी आहे ना, मी जाईन त्या दरवाजातून. बघा, स्वतःच्या जीवात जीव असेपर्यंत बायकोला संकटाच्या तोंडी देण्याचा नामर्दपणा देशमुख घराण्यातला कुठलाही मर्द कधीच करणार नाही. बाबा, मी थोडं बोलू का? काय? या सगळ्या संकटातून निघण्याचा उपाय आहे माझ्याकडे. मला लग्नच करायचं नाहीये. अरे, काय बोलतेस काय तू? हे चारू बेटा, गेले अनेक वर्ष ही प्रथा आपल्या घराण्यामध्ये चालू आहे, पण म्हणून आपल्या घराण्यातल्या कुठल्याच मुली अविवाहित घरात बसून राहिलेल्या नाहीयेत. तुझंही लग्न होणार आणि देशमुखांच्या इतमामाला साजेसच होणार. भले त्यासाठी आम्हाला आमच्या जीवाचं जरी. नाही, असं काही म्हणू नका. मला माझं सौभाग्य गमवायचं नाहीये. बस, आम्हाला आता या विषयावर आणखीन बोलायचं नाहीये. चारूला घेऊन आज जा. मी काय म्हणतो? आम्ही तुम्हाला काय सांगितलं? चारूला घेऊन आज जा. जा. चारू चल. बाबा, यावर उपाय काय? तू हे बघा, हे बघा. अहो, वसंत राव, तुम्ही जाणते आहात, तुम्ही तरी समजून घ्या. अहो, नाही काका, असं कसं शक्य आहे? पण मला याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. सगळ्यांचं जरी खरं असलं तरी माझ्यासाठी पाणी आणा, पाणी पाणी पाणी, अरे लवकर पाणी दे.
नकोस, उठू नकोस. मी इथे कुठे? मुले, तू बाबा देशमुखांच्या वाड्यावर आहेस. तुला घाबरायचं काही कारण नाही. तू पूर्णपणे सुखरूप आहेस. अगं, बाबा देशमुखांच्या आश्रयाला जो कुणी आला त्याचं कधीच काहीही वाईट झालेलं नाहीये. निश्चिंत राहा. मुली, तू कोण? कुठली आणि इथं कशी आलीस? भैरवी किर्लोस्कर, कालिंदी नगरच्या भैयासाहेब किर्लोस्करांची मोठी सून. अगं अगं, काय सांगतेस काय पोरी तू? तू भैयासाहेब किर्लोस्करांची सून? अगं, भैया साहेबांचे आणि आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध. आम्ही काही रोज रोज भेटत असू असं नव्हे, पण मनाने आम्ही खूप एकत्र होतो. धाकट्या भावासारखे मानायचे मला भैया साहेब. एवढंच नव्हे, हवाडा ही संपत्ती पुढे एका वेळी अतिशय लयाला जायची वेळ आली होती, त्यावेळेस भैया साहेबांनीच वाचवलं. बाबांनी इतरांसाठी असं खूप काही करून ठेवलं. त्यांची पुण्या इतकी मोठी आहे की ते गेल्यानंतरही आम्हाला कुठेच काही कमी पडत नाही. तुमच्यासारखी देवदूतासारखी माणसं आम्हाला कुठे ना कुठेतरी भेटतातच. नाही पोरे, अगं आम्ही कोणी मोठे नाही आहोत. हे बघ, आम्ही जे काही करतोय ते आमचं कर्तव्यच आहे. भैया साहेबांसाठी काही ना काहीतरी त्यांच्या जिवंतपणे करायची खूप इच्छा होती आमची, पण दुर्दैवाने ते काही जमलं नाही. आता त्यांच्या सुनेसाठी आम्ही काहीतरी जरी करू शकलो तरी त्यांच्या उपकारातनं थोडे तरी उतरायो. मला ना, मला तर निघायला हवं. पण ताई, कुठे चाललात तुम्ही? खरं तर मी वाड्याहून एका वेगळ्याच कामासाठी निघाले होते, पण वाट चुकत इथे आले. आता मला निघायला हवं. मला उशीर करून चालणार नाही. मला एका वेगळ्याच कामासाठी जायचं. अगं, पण पोरी, अशा अवस्थेत कुठे जाणार आहेस तू? जरा बघ स्वतःकडे. उठून दोन पावलं चालायची तरी ताकद आहे का तुझ्यात? मुली, अम्मा म्हातारांचे किर्लोस्करांच्या वाड्यातले सगळ्यांचे बळी गेले, पण त्यांना वाचवायला आम्ही तिथे कोणीही नव्हतो तेव्हा. पण तुला आम्ही असे मरणाच्या वाटेवरून चालत जाऊ देणार नाही. अहो, पण आई, ताई, तुम्हाला बरं वाटलं ना की तुम्ही जा ना, आम्ही नाही अडवणार तुम्हाला. पण तुम्हाला बरं वाटेपर्यंत तुम्ही इथेच थांबा. ते बघ पोरे, आम्हा म्हाताऱ्यांच्या शब्दाला जरा मान दे. ही भैया साहेबांची सून आपल्या वाड्यात इथे असेपर्यंत तिला काय हवं नको ते सगळं तू बघायचंस. लक्षात ठेव, भैया साहेब वरून बघताय. हिच्या देखरेखीमध्ये कुठेतरी आपण कमी पडलो तर भैया साहेबांच्या आत्म्याला याद करा. संकेत, कधी आला हा मुलगा तुमच्या घरी? कधी म्हणजे आता एक 10 दिवसांपूर्वीच ओळख झाली आमची सगळ्यांची त्याच्याशी. पण त्याआधी 2 आठवडे हे प्रकरण इंदोरमध्ये असंच सुरू होतं म्हणे.
हे असं त्याच्या आई वडिलांनी आम्हाला सांगितलं. कुठल्या तरी एका ट्रेन ऍक्सिडेंटमध्ये त्या मुलाला जबरदस्त मेंटल शॉक बसला, त्यात तो 2 दिवस बेशुद्ध पडला. शुद्धीवर आला तोच मुली म्हणे मी राजा आहे असं म्हणत. हो सदा, राजाची डेथ सुद्धा ट्रेन ऍक्सिडेंटमध्येच झाली. आणि हा मुलगा सुद्धा ट्रेन ऍक्सिडेंट नंतरच. जर ती ट्रेन एकच असेल तर काय गुरुजी? तर कदाचित हा मुलगा जो राजा असण्याचा दावा करतोय तो इतक्या सहजासहजी नाकार देणार नाही. कदाचित ही सोल ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया असू शकेल. सोल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे? म्हणजे राजाचा आत्मा त्याचा देह सोडून संकेतच्या देहामध्ये प्रवेश करतो. राजाची तुमच्या सगळ्यांमध्ये येऊन राहण्याची फार इच्छा होती. त्याची ही इच्छा त्याने या ना त्या प्रकारे पूर्ण करून घेतली असं म्हणता येईल कदाचित. म्हणजे राजा अशा पद्धतीने सगळ्यांमध्ये परत आले? नाही, असं कोणत्याही निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू नाही शकणार. जोपर्यंत मी त्याला स्वतः पाहत नाही ना, तोपर्यंत असं कोणतंही खात्रीलायक विधान मला नाही करता. हा हो ना, मग तुम्ही उद्याच या ना गुरुजी आमच्याकडे. काय म्हणजे या सगळ्या गोष्टीचा तिढा जितक्या लवकरात लवकर सुटेल ना तितकं चांगलं आहे आमच्याकरता. कारण सगळ्यांनाच या गोष्टीचा त्रास होतोय. आणि आता तो मुलगा राजा आहे हे कळल्यानंतर तर माझ्याकरता अवघडच होऊन बसले सगळं. नाही काही हरकत नाही, उद्याच येईन. थँक्यू गुरुजी, थँक्यू. मी नक्की वाट बघेन तुमची. येतो मी. हा आणि एक जे राजाच्या बाबतीत जे घडलंय ना ते घरच्यांपैकी आत्ता तरी कोणाला कळू देऊ नका. किर्लोस्करांच्या सुनेचा गळा असा ओकाबोका बरा नाही दिसत. राहू दे ती तुला. ताई दूध आणलंय. तुम्ही सगळं खूप करताय माझ्यासाठी. नाही ग, जितकं करायचं तितकंच करतोय. तू झोप आता, रात्री फार जागू नकोस. नाहीतरी या वाड्यातली रात्र फार बरी नसते. मला तुला एक प्रश्न विचारायचा. संध्याकाळ झाल्यापासून या घरातलं वातावरणच बदलत गेलं. जसजसा दिवस मावळत गेला तसतसा या घरातल्या लोकांचा उत्साहही मावळत गेला. अचानक ढग दाटून यावर तशी एक अनामिक भीती सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते. काय प्रकार काय आहे हा? ताई तुम्ही झोपा आता. चारू, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. ताई तुम्हाला उत्तर द्यायला मुळात माझ्याकडे उत्तर असायला हवं ना. Ha 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 ha!